शनिवारी येवला तालुक्यात पुन्हा 6 नव्या रुग्णांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी आर एस खैरे यांनी दिली आहे. शनिवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी आलेल्या अहवालांमध्ये एकूण 6 रुग्णांचा अहवाल कोरोनाबाधित आला असून यामध्ये गारखेडा 2, सावरगाव, जळगाव नेवूर, धामणगाव, येवला, हुडको कॉलनी प्रत्येकी 1 असा 6 रुग्णांचा यात समावेश आहे. या अहवालानंतर येवल्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6,254 इतकी झाली असून 5,939 जणांनी कोरोनावर मात करून घरवापसी देखील केली आहे. उर्वरित आता 23 कोरोनाबाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय येवला तसेच येवल्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी आर एस खैरे यांनी दिली आहे. दरम्यान आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.